आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारमुळेच गेलं, ओबीसींच्या पाठीमध्ये खंजीर खूप असल्याची टीका पंकजा मुंडेंनी केली आहे। या सरकारनं पावलं टाकली असली तर आरक्षण टिकलं असतं, केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवायचा। तुम्हाला एम्पेरिकल डेटाचा अर्थ माहिती आहे का? इम्पेरिकल डेटासाठी निधी सरकारनं उपलब्ध करून द्यावा। आता अध्यादेश काढला असला तरीही आरक्षणावर निवडणूक लढवणाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे, असं पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या। या सरकारला ओबीसीचं आरक्षण असुरक्षित करायचंय की काय, ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणायचंय की काय, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मनामध्ये। एक अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित करण्याचे पावलं उचलण्याचा शासनाने एक ढोंग घेतलेला आहे। ओबीसीच्या आरक्षणावर निवडणूक लागणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार सदैव राहणार आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे महाराष्ट्राच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारी गोष्ट आहे।